Hello friends, myself Dr. Venkat Dhuma from Rajarshi Shahu Mahavidyalaya Latur. This is the fourth video on GST. In this video, we will see the indirect taxes which are subsumed under GST and some terminologies like goods, services, India. These terminologies will be discussed in this video. Please subscribe my YouTube channel Venkat Dhuma, share it and like this video. So let us start. GST मध्ये कुठले कुठले taxes subsume झाले? काही central government चे होते जे schedule 7 मधल्या list 1 मध्ये होते आणि काही state government चे होते जे list 2 मध्ये होते. त्यातले लिस्ट वन मधले म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एकूण 8 इनडायरेक्ट टॅक्सेस प्लस लिस्ट टू मधले म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचे 9 टॅक्सेस असे एकूण 17 इनडायरेक्ट टॅक्सेस हे जीएसटीमध्ये सबज्यूम झालेले आहेत. हे कोणते टॅक्सेस आहेत ते थोडंसं बघू. टॅक्सेस करंटली लिव्हिड अँड कलेक्टेड बाय द सेंटर बिफोर जीएसटी. हे जे खालचे टॅक्सेस आहेत हे टॅक्सेस सेंट्रल गव्हर्नमेंट इम्पोज करत होतं, लिव्ही करत होतं आणि कलेक्ट करत होतं. त्यातलं पहिलं सेंट्रल एक्साइज ड्युटी, जे उत्पादन शुल्कावरती लावलं जायचं ते सेंट्रल एक्साइज ड्युटी हे आता राहिलेलं नाही, ते जीएसटीमध्ये सबज्यूम झालेलं आहे. ड्युटीज ऑफ एक्साइज, मेडिकल अँड टॉयलेट प्रिपरेशन्स, जे मेडिकल आणि टॉयलेट प्रिपरेशनसाठी उत्पादन शुल्क होतं ते पण सबज्यूम झाले. ॲडिशनल ड्युटीज ऑफ एक्साइज, दॅट इज गुड्स स्पेशल इम्पॉर्टन्सच्या ज्या गुड्स होत्या त्याच्यावरचं जे ॲडिशनल एक्साइज ड्युटी होती ती पण सबज्यूम झालेली आहे. ॲडिशनल ड्युटीज ऑफ एक्साइज टेक्सटाईल अँड टेक्सटाईल प्रोडक्ट्सवरचं जे एक्साइज ड्युटी होतं ते पण सबज्यूम झालेलं आहे. ॲडिशनल ड्युटीज ऑफ कस्टम्स, ज्याला आपण CVD नावानं काउंटरवेलिंग ड्युटी या नावाने जे ओळखतो, बेसिक कस्टम ड्युटी आजही अस्तित्वात आहे ते जीएसटीमध्ये सबज्यूम झालेलं नाही, पण काउंटरवेलिंग ड्युटी जी आहे ती मात्र जीएसटीमध्ये सबज्यूम झालेली आहे. स्पेशल ॲडिशनल ड्युटी ऑफ कस्टम्स, ज्याला आपण SAD म्हणतो, स्पेशल ॲडिशनल ड्युटी. त्यानंतर सर्व्हिस टॅक्स, कारण गुड्स अँड सर्व्हिसेसमध्ये सर्व्हिसेस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट कॉम्पोनंट, हा पण सबज्यूम झालेला आहे. सेसेस अँड सरचार्ज इन सो फार ॲज दे रिलेट टू सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे सेज अँड सरचार्ज होते ते पण सबज्यूम झालेले. असे एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे 8 टॅक्सेस सबज्यूम झालेले आहेत. बी लिस्ट, जी स्टेट गव्हर्नमेंटची स्टेट टॅक्सेस, दॅट वुड बी सबज्यूम विद इन द GST. कुठले कुठले? स्टेट व्हॅट, व्हॅट म्हणजे सेल्स टॅक्स, जो सेल्स टॅक्स ज्याला आपण व्हॅट नावाने ओळखत होतो तो सबज्यूम झालेला आहे. सेंट्रल सेल्स टॅक्स, आता सेंट्रल हा वर्ड आला आहे म्हणजे बेसिकली हा सेंट्रलचा विषय असायला पाहिजे, तर या ठिकाणी असं सांगता येईल आपल्याला CST जो आहे याच्यावरचा कायदा हा सेंट्रल गव्हर्नमेंटने बनवला, पण तो लेवी करायचा आणि कलेक्शन करायचे अधिकार हे स्टेट गव्हर्नमेंटचे होते आणि म्हणून हा जो टॅक्स आहे CST जो आहे तो स्टेटच्या यादीमध्ये आहे. परचेस टॅक्स, जे आपण वस्तू परचेस केल्यानंतर लागत होता, लक्झरी टॅक्स, त्याच्यानंतर एंट्री टॅक्स, त्याला आपण टोल टॅक्स वगैरे असं म्हणतो. एंटरटेनमेंट टॅक्स, देन अम्युजमेंट टॅक्स एक्सेप्ट दोज लिव्हिड बाय द लोकल बॉडीज. एंटरटेनमेंट टॅक्स जो आपण PVR टॉकीजमध्ये वगैरे गेल्यानंतर लागतो तो एंटरटेनमेंट टॅक्स हा सबज्यूम झालेला आहे. टॅक्सेस ऑन ॲडव्हर्टाइजमेंट, ॲडव्हर्टाइजवरती जो टॅक्सेस लागत होते ते पण सबज्यूम झाले. टॅक्सेस ऑन लॉटरीज, बिटिंग अँड गॅम्बलिंग, लॉटरीज, बिटिंग अँड गॅम्बलिंगवरती जो टॅक्सेस लागायचे ते सुद्धा आता या GST सबज्यूम झालेले आहेत. आणि स्टेट सेल्स अँड सरचार्जेस, सो फार दे रिलेट टू सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, जे होते सेस तिकडचे सेंट्रलचे सेल्स आणि इथले स्टेटचे सेल्स हे सगळे सबज्यूम झाले आहेत. असे एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे 9 स्टेट टॅक्सेस आणि 8 सेंट्रल टॅक्सेस, असे एकूण 17 टॅक्सेस इनडायरेक्ट टॅक्सेस सबज्यूम झाले आहेत, म्हणजे हे आता ॲक्ट अस्तित्वात नाहीत. नाउ GST
सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्समध्ये सेक्शन 1 जे असतं कुठल्याही ॲक्टचं, ते त्याचं नाव काय आहे, शॉर्ट टायटल काय, एक्सटेंट कुठंपर्यंत ते लागू आहे, आणि कमेन्समेंट म्हणजे कधीपासून ते अस्तित्वात येणार आहे याच्या संबंधात असतं. तर दिस ॲक्ट मे बी कॉल्ड ॲज सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, CGST ॲक्ट 2017 या नावाने हे ॲक्ट ओळखला जाईल, CGST सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट 2017. आणि एक्सटेंड काय असेल, इट एक्सटेंड्स टू द होल इंडिया, संपूर्ण इंडियासाठी हा लागू असेल, एक्सेप्ट द स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर. ज्यावेळेस हा 1 जुलै 2017 अस्तित्वात आला त्यावेळेस जम्मू आणि काश्मीरचा हा ॲक्ट लागू नव्हता, नंतर जम्मू आणि काश्मीरने तो मान्य केला आणि 8 जुलै 2017 जम्मू आणि काश्मीरला हा लागू झालेला आहे. हे कलम आर्टिकल 370 जे आहे त्याचा परिणाम आहे. प्रत्येक 370 कारण जम्मू आणि काश्मीरसाठी एक स्पेशल दर्जा दिलेला आहे, त्यानुसार ते प्रत्येक ॲक्ट आपण या पद्धतीनं वाचतो. त्याच्यानंतर इट शाल कम इन टू फोर्स ऑन सच डेट ऑन द सेंट्रल गव्हर्नमेंट मे बी नोटिफाईड इन द ऑफिशियल गॅजेट, ज्या ऑफिशियल गॅजेटमध्ये याची नोटिफिकेशन डेट कमेन्समेंट कधीपासून असेल हे ऑफिशियल गॅजेटमध्ये सांगितलं जाईल असं कायद्यामध्ये तरतूद आहे. पण गव्हर्नमेंटने हे दिस ॲक्ट इज ॲप्लिकेबल टू होल इंडिया एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर विथ इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2017, नंतर एक गॅजेट काढलं आणि 1 जुलै 2017 संपूर्ण भारतामध्ये जम्मू आणि काश्मीर सोडून लागू करण्यात आलेला आहे. दिस ॲक्ट इज ॲप्लिकेबल टू जम्मू अँड काश्मीर विथ इफेक्ट फ्रॉम 8 जुलै 2017, म्हणजे 8 जुलै 2017 जम्मू अँड काश्मीरला पण लागू झालेला आहे, पण त्याच्या अगोदर 1 जुलै 2017 संपूर्ण भारतामध्ये जम्मू आणि काश्मीर सोडून हा CGST ॲक्ट लागू झालेला आहे. नाउ सम इम्पॉर्टंट डेफिनेशन्स, व्हॉट इज द मिनिंग ऑफ गुड्स, कारण दिस इज द गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. गुड्स कशाला म्हणायचे आणि सर्व्हिसेस कशाला म्हणायचे, कारण हे दोन मध्ये जर बसत असेल तर आणि तरच CGST लागू होतो, आणि म्हणून ह्या दोन टर्मिनॉलॉजी समजून घेणं आवश्यक आहे. सेक्शन 252 ऑफ द CGST ॲक्ट द डेफिनेशन ऑफ गुड्स इज गिवन. असं म्हणलं जातं, गुड्स मीन्स, गुड्स म्हणजे एव्हरी काइंड ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी, प्रत्येक मुव्हेबल प्रॉपर्टी जी आहे जी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपण मूव्हमेंट करू शकतो ह्या सगळ्या प्रॉपर्टीला आपण गुड्स म्हणतो. अदर दॅन मनी म्हणजे ऑल मुव्हेबल प्रॉपर्टी, मुव्हेबल प्रॉपर्टी प्रत्येक मुव्हेबल प्रॉपर्टीमधून आपल्याला मायनस करायचं काय, दॅट इज मनी अँड सिक्युरिटीज. सिक्युरिटीज मीन्स शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स एटसेट्रा. बट म्हणजे मुव्हेबल प्रॉपर्टीमधून मनी आणि सिक्युरिटी वजा केल्यानंतर जे राहतात त्या सगळ्या मुव्हेबल प्रॉपर्टी ह्या गुड्समध्ये येतील. बट इन्क्लूड्स ज्या इमुव्हेबल आहेत प्लस इमुव्हेबल प्रॉपर्टी, ज्याच्यामध्ये इमुव्हेबल प्रॉपर्टीमध्ये बट इन्क्लूड्स ॲक्सिनेबल क्लेम्स, ज्याच्यावरती आपण ॲक्शनेबल क्लेम्स म्हणजे दावे ठोकू शकतो, ॲक्शन घेऊ शकतो अशा क्लेम्स, ग्रोईंग क्रॉप्स जे जमिनीवरती वाढतं पीक आहे ते मुव्हेबल नाही पण इमुव्हेबल जरी असलं तरी त्याला आपण गुड्सच्या डेफिनेशनमध्ये टाकतो, ग्रास अँड थिंग्स अटॅच टू ऑर फॉर्मिंग पार्ट ऑफ द लँड, जे जमिनीशी रिलेटेड आहे, विच आर ॲग्रीड टू बी सेवर्ड, म्हणजे जे जमिनीपासून आपल्याला वेगळं करता येतं, बिफोर सप्लाय और अंडर अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सप्लाय, म्हणजे कॉन्ट्रॅक्टनुसार किंवा बिफोर सप्लाय आपल्याला जमिनीपासून वेगळं करता येतं, असे ॲक्शनेबल क्लेम्स असतील, ग्रोईंग क्रॉप्स असतील जे जमिनीवरचं पीक असेल, गवत असेल, थिंग्स अटॅच टू आवर फॉर्मिंग पार्ट ऑफ द लँड म्हणजे जमिनीची माती, दगड वगैरे वगैरे, दॅट आर द फॉर्मिंग पार्ट ऑफ द लँड विच आर ॲग्रीड टू बी सेवर्ड, जे जमिनीपासून आपल्याला वेगळं करता येऊ शकतं, बिफोर सप्लाय करता येतं किंवा आफ्टर अंडर अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सप्लाय म्हणजे विकल्यानंतर आपण त्याला डिटॅच करतो, अशा सगळ्या वस्तू या गुड्समध्ये येतात. थोडक्यामध्ये आपल्याला इक्वेशनच्या माध्यमातून लिहिता येईल, मुव्हेबल प्रॉपर्टी एक्सेप्ट मनी अँड सिक्युरिटी प्लस इमुव्हेबल प्रॉपर्टी लाईक इन ॲक्सेनेबल क्लेम्स, ग्रोईंग क्रॉप्स, ग्रास, थिंग्स अटॅच टू द लँड विच आर ॲग्रीड टू बी सेवर्ड बिफोर सप्लाय ऑर अंडर अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सप्लाय, याला आपण गुड्स असं म्हणतो. अँड सर्व्हिसेस, जर गुड्स नसतील असतील तर त्याला GST लागतो, जसं सर्व्हिसेस असतील तरी त्याला GST लागतो, कारण गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आहे.
म्हणून सेक्शन 2102 मध्ये सर्व्हिसेसची डेफिनेशन दिलेली आहे. सर्व्हिसेसमध्ये सर्व्हिसेस मीन्स एनिथिंग अदर दॅन गुड्स, म्हणजे तुम्ही कुठेही सुटू शकणार नाही. जे गुड्स नाहीत ते सर्व्हिसेस आहेत, जे गुड्स नाहीत ते सर्व्हिसेस आहेत. म्हणजे गुड्समधून जर तुम्ही निघालात तरी ते सर्व्हिसेसमध्ये येतं. सर्व्हिसेस मीन्स एनिथिंग अदर दॅन गुड्स, मनी अँड सिक्युरिटीज, बट इन्क्लूड्स ॲक्टिव्हिटीज रिलेटिंग टू यूज ऑफ मनी और इट्स कन्वर्जन बाय कॅश और बाय एनी अदर मोड. मनी आणि सिक्युरिटीज सर्व्हिसेसमधून वगळलेल्या आहेत, पण मनी आणि सिक्युरिटीज जर तुम्ही कन्वर्जन करण्यासाठी, कॅशमध्ये कन्वर्जन करण्यासाठी किंवा एका दुसऱ्या एका मोडमधून दुसऱ्या मोडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जर तुम्ही काही चार्जेस लावत असाल तर त्याला सर्व्हिसेस संबोधलं जाईल. फॉर एक्झाम्पल, फ्रॉम वन फॉर्म करन्सी डिनॉमिनेशन टू अनदर फॉर्म करन्सी और डिनॉमिनेशन, म्हणजे एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये, म्हणजे पैसे दिले आणि डी डी काढला, हे फॉर्म चेंज झाला. पण याच्यासाठी आपण जर समजा चार्जेस लावत असाल तर त्याला सर्व्हिसेस समजलं जाईल. फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म, वन करन्सी टू अनदर करन्सी, म्हणजे रुपया विकून डॉलर खरेदी करत असाल. वन डिनॉमिनेशन टू अनदर डिनॉमिनेशन, म्हणजे 100 नोट दिली आणि 10,000 चिल्लर घेतला, डिनॉमिनेशन चेंज झालं. जर याच्यासाठी तुम्ही काही चार्जेस लावत असाल तर त्याला आपण सर्व्हिसेस समजतो, आणि जर चार्जेस लावले जात नसतील तर त्याला आपण सर्व्हिसेस समजणार नाही. फॉर विच अ सेपरेट कन्सिडरेशन इज चार्ज, जर सेपरेट कन्सिडरेशन तुम्ही चार्ज करत असाल तर त्याला आपण सर्व्हिसेस समजतो, अदरवाईज त्याला आपण सर्व्हिसेस समजणार नाही. म्हणजे जे गुड्स आहेत त्या गुड्स सोडून, गुड्समध्ये जे येतं ते सोडून बाकी सगळं सर्व्हिसेसमध्ये येतं. त्याच्यामध्ये मनी आणि सिक्युरिटीज इन्क्लूड्स होणार नाहीत, पण मनी आणि सिक्युरिटीज एक्सचेंज करत असताना फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म, वन करन्सी टू अनदर करन्सी, और वन डिनॉमिनेशन टू अनदर डिनॉमिनेशन बाय चार्जिंग सम कन्सिडरेशन, तर ते सर्व्हिसेसमध्ये येतं. त्याला आपण सेक्शन 2102 बघितलं. नाऊ व्हॉट इज द मीनिंग ऑफ मनी? मनी पैसा, पैसा म्हणजे काय? मनी मीन्स द इंडियन लीगल टेंडर, जे आपल्या हाता सगळ्यामध्ये नोटा हातामध्ये दिसतात त्या इंडियन लीगल टेंडर, और एनी फॉरेन करन्सी, डॉलर, युरो वगैरे वगैरे, हे सगळं मनीमध्ये. तर चेक, प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज, लेटर ऑफ क्रेडिट, ड्राफ्ट, पे ऑर्डर, ट्रॅव्हलर्स चेक, मनी ऑर्डर, पोस्टल, इलेक्ट्रॉनिक रिमिटन्स म्हणजे RTGS, NEFT वगैरे, और एनी अदर इन्स्ट्रुमेंट रेकॉग्नाइज बाय RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, वेन यूज ॲज अ कन्सिडरेशन टू सेटल अँड ऑब्लिगेशन, जेव्हा एखादं ऑब्लिगेशन सेटल करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. हे सगळे फॉर्म्स आहे ज्याच्या आधारे आपण पैशाची देवाणघेवाण करू शकतो. म्हणजे सगळेच व्यवहार हे लीगल टेंडरमध्येच होतात असं नाही, चेकच्या माध्यमातून प्रॉमिसरी नोट असेल, बिल एक्सचेंज असेल, ड्राफ्ट असेल, पे ऑर्डर असेल वगैरे वगैरे, याला सेटलमेंट अँड ऑब्लिगेशन और एक्सचेंज विथ इंडियन लीगल टेंडर किंवा पैशाच्या स्वरूप चेंजमध्ये, और एनी अदर डिनॉमिनेशन बट शॅल नॉट इन्क्लूड एनी करन्सी दॅट इज हेल्ड फॉर इट्स न्युमिस्मॅटिक व्हॅल्यू, हेल्ड फॉर इट्स न्युमिस्मॅटिक व्हॅल्यू. न्युमिस्मॅटिक मीन्स द स्टडी ऑफ कॉईन अँड मेटल्स, जे पुरातत्व आपण पैसे जमा करून ठेवतो, 5 पैसे 10 पैसे हे जे पैसे आपल्याकडे जमा करून ठेवतो, याला मात्र आपण मनी समजणार नाही. जे आपल्याकडे संग्रह म्हणून ठेवलेलं असतं त्याला आपण मनी समजणार नाही. ज्याचा आपण सेटलमेंट, ऑब्लिगेशनचं सेटलमेंट करण्यासाठी वापरतो, मग ते कोणत्याही फॉर्ममध्ये असेल, त्याला आपण मनी समजतो. नेक्स्ट, दिस ॲक्ट सीजीएसटी ॲक्ट इज ॲप्लिकेबल टू होल इंडिया, जम्मू काश्मीरला पण तो लागू झालेला आहे. तर हे इंडियाची डेफिनेशन काय आहे? इंडिया म्हणजे काय? इंडिया मीन्स द टेरिटरी ऑफ इंडिया. इंडिया मीन्स टेरिटरी ऑफ इंडिया, जे जमीन आपल्याला भूभाग दिसतो दॅट इज टेरिटरी ऑफ इंडिया. दिस इज टेरिटरी ऑफ इंडिया, हे आपण, हे इंडियाचा नकाशा, ह्याला टेरिटरी ऑफ इंडिया असं संबोधलं जातं. As referred in the Article 1 of Constitution, Constitution-च्या 1 Article 1 मध्ये याची डेफिनेशन दिली आहे. इट्स टेरिटरियल वॉटर, म्हणजे जमिनीपासून 12 nautical miles जे असतं पाणी त्याला आपण टेरिटरियल वॉटर असं म्हणतो. हे जमीन तर इंडियामध्ये येतेच येते, शिवाय 12 nautical miles पाणी हे ह्याला टेरिटरियल वॉटर म्हणतो. सी बेड, ह्या 12 nautical miles खाली जे जमीन आहे, पाण्याखालची जी जमीन आहे, हे सी बेड. सब सॉईल, त्याच्यावरची माती. अंडरलाईंग सच वॉटर्स, म्हणजे याच्या खालची 12 nautical miles जमीन, जमिनीच्या माती वगैरे वगैरे. अँड अंडर सच वॉटर्स कॉन्टिनेंटल सेल्फ, ह्याला कॉन्टिनेंटल सेल्फ,
एक्सक्लुसिव इकॉनॉमिक झोन और एनी अदर मॅरिटाईम झोन हे या जमिनीपासून 200 न्यूटिकल माइल्सपर्यंत किंवा ह्या 12 पासून पुढे 188 न्यूटिकल माइल्सपर्यंत जमिनीपासून 200 न्यूटिकल माइल्सपर्यंत जे असतं त्याला आपण कॉन्टिनेंटल सेल्फ किंवा एक्सक्लुसिव इकॉनॉमिक झोन और एनी अदर मॅरिटाईम झोन ॲज रेफर्ड इन टेरिटोरियल वॉटर्स कॉन्टिनेंटल सेल्फ एक्सक्लुसिव इकॉनॉमिक झोन अँड अदर मॅरिटाईम झोन्स ॲक्ट 1976 म्हणजे इथून पुढे 188 नॉटिकल माइल्सपर्यंत जे असतं ह्याला आपण कॉन्टिनेंटल सेल्फ असं म्हणतो. ह्या कॉन्टिनेंटल सेल्फच्या खालचं सी बेड किंवा सबसॉईल येणार नाही, फक्त 12 न्यूटिकल माइल्सपर्यंतच सबसॉईल आणि सी बेड येईल. व्हॉट अबाउट एअर स्पेस? द एअर स्पेस अबव इट्स टेरिटरी अँड टेरिटरियल वॉटर म्हणजे भारताच्या भूभागावरची हवा आणि 12 न्यूटिकल माइल्सपर्यंतचे हवा या सगळ्यांना आपण इंडिया असं म्हणतो. आणि या इंडियामध्ये कुठेही जर तुम्ही सप्लाय केला असाल तर तुम्हाला GST ॲक्ट लागू होईल. इथे 188च्या खाली सबसॉईलमध्ये वगैरे केला असाल तर आपल्याला CGST लागू होणार नाही, GST लागू होणार नाही, कारण तो इंडियाचा भाग नाही. फक्त वॉटर जे आहे हा याच्यावरती जर तुम्ही केला असाल तर तुम्हाला CGST लागू. थँक्यू.